या मृत्यूमध्ये मिक्स्ड इन्फेक्शन असल्यामुळं दोन्हींचा संसर्ग झाला होता त्याला, इन्फ्लुएन्झा आणि कोविड, त्याच्यामुळं त्याची प्रकृती जास्त झपाट्याने खालवली होती. तर या निमित्ताने आपण परत इन्फ्लुएन्झा आणि कोविड वर डोकं काढते काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तपासण्या केलेल्या आहेत. त्या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या 69 विद्यार्थ्यांच्या तपासण्या केल्या होत्या. त्याच्यापैकी 6 जणांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. ते सर्वच सर्व उपचार घेऊन पूर्ण बरे झालेले आहेत आणि ते त्यांच्या घरी गेलेले आहेत आता. आणि इतर हॉस्टेलमध्ये परिसरामध्ये कोणालाही असे आता तीव्र लक्षणं सध्या तरी नाही आहेत, परंतु त्याची खबरदारी म्हणून आपण काही थोडा जरी त्रास असला तरी सर्वांची कोविड टेस्ट तपासणी लगेच करण्याचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्या युवकाच्या संपर्कामध्ये किती लोक होते आणि त्यांची टेस्ट झाली का? त्या युवकाच्या संपर्कामध्ये 7 जण होते, तर त्या सर्वांची टेस्ट झालेली आहे. सर, उपाययोजना काय केल्या जात आहेत आपल्या जिल्हा रुग्णालयात? जिल्हा रुग्णालयामधून तुमच्या माध्यमातून मी सर्वांना, जनतेला आवाहन करेल की सर्दी खोकला किंवा आपले फ्ल्यू सदृश्य जे काही लक्षणं असतील तर तत्काळ त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी आणि वेळेत उपचार घ्यावा.